मुंबईतल्या काळा चौकी इथल्या दत्ताराम लाड मार्गावरील वेस्टर्न इंडिया मिलच्या गोदामाला भीषण आग लागली आहे. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. या ठिकाणाहून जवळच असलेल्या सीता सदन ही रहिवासी इमारत खाली करण्यात आली आहे. आपण या संदर्भात अधिक माहिती घेऊयात. आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील सध्या आपल्या संपर्कात आहेत. कृष्णात सध्या काय परिस्थिती आहे? आग नियंत्रणात येऊ शकली आहे का? अद्याप ही आग जी आहे ती नियंत्रणात येऊ शकलेली नाही, कारण जे गोडाऊन होते 4-5 त्या गोडाऊनमध्ये ही आग जी आहे ती पसरली गेलेली आहे. जी सुरुवातीला एका गोडाऊनपासून सुरुवात झालेली आग जी आहे ती पूर्ण आसपासचे जे 4-5 गोडाऊन जे आहेत त्या ठिकाणी आग पसरलेली आहे, त्यामुळं आग अद्याप देखील नियंत्रणात आलेली नाही. जे मेटल कंपनी सांगितलं जाते, मेटल कंपनीच्या आवारामध्ये ही सर्व गोडाऊन होते. त्यामध्ये सिनर्जी कंपनीचे जे कुशन्स होते, कुशन्सचा साठा ज्या ठिकाणी होता त्या गोडाऊनला देखील आग लागलेली आहे. त्यामुळं ही कपड्यांना लागलेली आग जी आहे ती मोठ्या प्रमाणात आहे. त्याचबरोबर केबल ज्या वायर्स आहेत त्याचा देखील साठा एका गोडाऊनमध्ये तयार ठेवण्यात आला होता, त्याला देखील आग लागलेली आहे. त्याची तीव्रता जी आहे ती मोठी झालेली दिसून येते. काही प्रमाणात काही ठिकाणी सांगितलं जातं आहे की फर्निचर जे आहे ते फर्निचरचं देखील गोडाऊन या ठिकाणी होतं, त्यामुळं देखील आग जी आहे ती जास्त पसरलेली दिसून येते. एकंदरीतच ह्या 3-4 गोष्टीमुळं आगीची तीव्रता जी आहे ती वाढलेली आहे. आणि त्याचबरोबर आजूबाजूला परिसर जो आहे तो दाटीवाटीचा आहे, त्यामुळे आग विझवण्यामध्ये देखील मर्यादा येताना दिसत आहेत. त्याचबरोबर एकंदरीतच रहिवाशी इमारती आजूबाजूला आहेत. 2 हायराईज टॉवर आहेत ज्या ठिकाणी आग पोचू शकली नाहीत, परंतु धुराचे लोड जे आहेत त्या इमारतीमध्ये जात असल्यामुळं तिथल्या रहिवाशांना ही इमारत खाली करावी लागलेली आहे. त्याचबरोबर एक म्हाडाची इमारत आहे, ज्या 4 मजली इमारत, त्या ठिकाणी ही आग पोचण्याची जास्तीत जास्त शक्यता लक्षात घेऊन तिथली आग जी आहे ती आटोक्यात आणण्याचा आटोकाट प्रयत्न जो आहे तो मुंबई फायर ब्रिगेडच्या वतीनं केला जातो आहे. कृष्णात यामध्ये काही हानी झाल्याचं कळतंय का आणि आगीचं कारण कळू शकलंय का? आगीचं कारण अद्याप तरी समजलं नसं भूषण, तरी वित्तीय हानी मात्र मोठ्या प्रमाणात झालेली दिसून येते. जवळपास 4-5 गोडाऊन जे आहेत त्या ठिकाणचा संपूर्ण माल जो आहे तो भस्मसात झालेला आहे. पूर्णतः जो परिसर त्या ठिकाणचा होता तो आगीनं वेढला गेलेला आहे. ही आग कुठल्याही परिस्थितीत ज्या निवासी बिल्डिंग्स आहेत, ज्या ठिकाणी लोकं राहतात, त्या इमारतीमध्ये जाऊ नये याची दक्षता जी आहे ती घेताना दिसते. त्याच ठिकाणी एक बैटरी चाळ देखील आहे, ज्या ठिकाणी 6-7 घरं आहेत त्या ठिकाणी देखील ही आग पसरण्याचा धोका आहे. एकंदरीतच ही आगीची तीव्रता जी आहे ती अत्यंत जास्त असलेली दिसून येते. आपण जी दर्शकांना जी छायाचित्र दाखवतोय ती वरून एका बिल्डिंगवरून, हायराईज बिल्डिंगवरून घेतलेली ही छायाचित्र आहे, ज्या माध्यमातून ही आगीची तीव्रता जी आहे ती समजू शकते. आगीचे लोट जे आहेत ते संपूर्ण दक्षिण मुंबईतून दिसून येतात. अशा प्रकारचे आगीचे लोट आकाशामध्ये दिसत आहेत. ते आगीचे लोट जरी कमी झाले असले तरी आग मात्र ज्या ठिकाणी संपूर्ण परिसरामध्ये अजून देखील आहे. अग्निशमन दलाच्या जवळपास 16 गाड्या त्या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत. आग विझवण्याचे प्रयत्न केले जात आहेत, आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न केले जात आहेत, परंतु आग जी आहे ते अद्याप देखील आटोक्यात आलेली दिसून येत नाही. कृष्णात आत्ता तुम्ही जिथे आहात तिथून ही आग दिसू शकते का? आगीची तीव्रता आपल्या प्रेक्षकांपर्यंत आपण पोहोचू शकतो का? मी ती ज्या ठिकाणी आहे तो लालबागचा मुख्य ब्रिज आहे, त्याच्या खाली उभा आहे, त्यामुळे इथून खूप जास्त अंतरावर ती आग जी आहे, कारण इथून सर्व पोलिसांनी आणि त्याचबरोबर मुंबई फायर ब्रिगेडनं सर्व रस्ते जे आहेत ते बंद करण्यात आलेले आहेत, त्यामुळं त्या ठिकाणी गाड्या ज्या आहेत त्या जाऊ शकत नाहीत. परंतु आपण ज्या क्षणचित्र दाखवतोय, जी छायाचित्र दाखवतोय, त्या माध्यमातून आगीची तीव्रता जी आहे ती समजून येते की कशाप्रकारे आग जी आहे, आगीची तीव्रता जी आहे ती आहे. आणि त्याचबरोबर सुदैवानं या आगीमध्ये कुठल्याही प्रकारे जीवितहानी जी आहे ती झालेली नाही, कारण जे लोक अडकलेले होते त्यांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात अग्निशमन दल त्याचबरोबर मुंबई पोलिसांना देखील यश आलेलं आहे. आणि त्याचबरोबर दोन्ही इमारती ज्या ठिकाणी रहिवाशी इमारती आहेत, हायराईज बिल्डिंग आहेत, तिथल्या रहिवाशांना देखील तिथल्या इमारती ज्या आहेत त्या खाली करण्यात आलेल्या आहेत, रहिवाशांना खाली आणण्यात आलेलं आहे. त्यामुळं कुठल्याही प्रकारे दक्षता जी आहे ती सर्व दक्षता अग्निशमन दलाच्या वतीने घेतली जाते. धन्यवाद कृष्णात या सविस्तर माहितीसाठी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.